सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी माननीय प्राध्यापक अविनाश भोवर सर यांनी द्वारका प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. संस्थेने आतापर्यंत वैद्यकीय, आध्यात्मिक, ग्रामविकास, शिक्षण व कृषी क्षेत्रात आष्टी तालुक्यामध्ये मोलाचे काम केले आहे. तसेच 2012 सालापासून संस्थेने शाळा सुरू करून आष्टी तालुक्यात ग्रामीण भागात एक आदर्श ज्ञान मंदिर उभे केले आहे. बलशाली भारत होवो, विश्वात शोभून राहो, हे आमच्या समोरचं ध्येय आहे. आमची द्वारका प्रतिष्ठानची ही जी शाळा आहे, मराठी माध्यमाची, इंग्रजी माध्यमाची, ही शाळा नसून हे समाजातील एक ज्ञान मंदिर आहे. महापुरुषांच्या विचारातून, कार्यातून आणि प्रेरणेतून या संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम चालतं. श्री श्री रविशंकरजी, सरस्री विवेकानंद यांच्या विचारातून आणि आदर्शातून एक बलिष्ठ, निकोप आणि तेजस्वी पिढी घडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व या ज्ञानमंदिराच्या मार्फत करत आहोत. हे ज्ञानमंदिर हे समाजामधलं एक आदर्श स्थान असावं. आपण ज्यावेळेस पाहतो की एखाद्या कारखान्यामध्ये एखादी निर्जीव वस्तू तयार करत असतानाही तिथे किती सोयीसुविधा असतात, किती एकदम गुणवत्तापूर्ण वातावरण असतं, क्वालिटी कंट्रोल नावाचा विभाग असतो. ज्ञानमंदिरामध्ये तर सजीव गोळ्याला एक आकार प्राप्त करून दिला जातो आणि तो आकार दैवी असावा आणि अगदी मुळातून प्रत्येक बालकाचं, प्रत्येक युवकाचं व्यक्तिमत्व सर्वांग परिपूर्ण बहरावं या दृष्टीनं गुरुकुल शिक्षण पद्धतीमार्फत, पंचकोश विकास प्रणालीमार्फत द्वारका प्रतिष्ठान ही संस्था ज्ञानदानाचं काम करत आहे. हे ज्ञानदानाचं काम करत असताना जसं विद्यार्थी घडला पाहिजे, विद्यार्थी तेजस्वी झाला पाहिजे, तसं शिक्षकही तेजस्वी झाला पाहिजे, शिक्षकही घडला पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. म्हणून हॅपी थॉटच्या विचारावर आधारित, श्री श्री रविशंकरजींच्या विचारावर आधारित, विवेकानंदांच्या विचारावर आधारित विविध प्रशिक्षण शिक्षकांसाठी संस्था घेत असते. शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद त्याला मिळतो. प्राचीन काळी गुरुला समाजामध्ये एक महत्त्वाचं स्थान होतं. ते स्थान परत एकदा या समाजामध्ये निर्माण व्हावं आणि उच्च विकसित पिढी ज्ञानमंदिरामधून घडावी आणि भारतामध्ये एक निकोप, सुदृढ, परोपकारी आणि आध्यात्मिक पिढी निर्माण व्हावी हे या आमच्या ज्ञानदानाच्या पाठीमागचे मूळ उद्देश आहे, मूळ भूमिका आहे.
शिकवतात मोठे करतात त्यांचे आभार मानण्यासाठी हा श्लोक बोलायचा गुरुचं दर्शन घ्यायचं शाळेमधली प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही अत्यंत सखोलतेनं आध्यात्मिक विचार करून घेतली जाते. त्यामधली ही एक ॲक्टिव्हिटी म्हणजे अन्नसंस्कार. आपण काय खातो यापेक्षा आपण जे खातो ते कुठल्या भावनेनं खातो, खाताना कुठली भावना असायला हवी हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या भावनेमुळे माणसाच्या मनावरती बरे वाईट परिणाम होत राहतात. त्याकरता
द्वारका प्रतिष्ठानच्या शाळेतील प्रत्येक बालक प्रत्येक विद्यार्थी हा खाण्याच्या अगोदर अन्न शुद्धी करतो, म्हणजे भोजनाचा मंत्र प्रत्येक मुलगा म्हणतो, प्रार्थना करतो देवाला आणि त्यानंतर आपलं भोजन सुरू करायच्या अगोदर काऊचूसाठी आणि गाईसाठी एक घास तो काढून ठेवतो. म्हणजे आपलं भोजन घेण्याच्या अगोदर एक परोपकाराची भावना, दुसऱ्याला देण्याची भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा हा शाळेचा प्रयत्न आहे. मुला या ॲक्टिव्हिटीला खूप छानपैकी प्रतिसाद देतात आणि याचा परिणाम मुलांच्या मनावरती चेतनेवरती खूप चांगला झालेला आम्हाला दिसतो. आय एम गोइंग टू प्ले अ रोल ऑफ विलेजर. थँक्यू. Hi everyone, my name is Shubhankar. I am going to play role of Ahimsa Kalyata Ranguli Mala. Thank you. Hi everyone, my name is Akshat. I am going to play role of King Pasenadi of Kosla. Hi everyone, my name is Ayan. My role is robber. Hi everyone, my name is Leon. My role is robber. Hi everyone, myself Siddhant. I am going to play a role of Bhagwa Gagga, royal priest and father of Ahimsaka. King, you look so upset. What is the matter? The royal priest newborn will be a robber. In this any way prevented, my majesty, I will do as you say. A good education make him a good person. Household. Why did all people called you Kranti Jyoti, ma'am? पूर्वप्राथमिक विभागालाही डिजिटल टेक्नॉलॉजी शिक्षणाकरता संस्था वापरत आहे आणि या डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे शिक्षण मनोरंजक झालेलं आहे, त्याचबरोबर आनंददायी झालेलं आहे आणि उपक्रमातून खूप चांगल्या पद्धतीनं मुलं शिकत आहेत. या डिजिटल टेक्नॉलॉजीमध्ये LCD आहे, एक सॉफ्टवेअर आम्ही वापरतो आणि त्या सॉफ्टवेअरमार्फत पुस्तकामध्ये जो काही सिलेबस आहे, पुस्तकामध्ये जो काही अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम उपक्रमामार्फत आणि एकदम मनोरंजक पद्धतीनं ॲक्टिव्हिटी बेस हा पडद्यावरती दाखवला जातो, LCD वरती दाखवला जातो आणि त्यामुळे तो अभ्यासक्रम समजण्यासाठी आणि मुलांना तो अगदी गळी उतरण्यासाठी त्याचे खूप उत्तम परिणाम होतात. मुलांना अभ्यासक्रम कंटाळवाणा वाटत नाही, तर अत्यंत मनोरंजक वाटतो आणि मुलं त्याला खूप चांगला प्रतिसाद देतात. पॅटर्न्स प्री प्रायमरीचे गुड हॅबिट्स, नंबर्स, हिंदी, जनरल नॉलेज, एनवायरमेंटल स्टडी, अल्फाबेट्स, फोनिक्स, नर्सरी राईम्स आणि फेस्टिवल्स, त्यामधला एक आपण जर हा टॉपिक्स पाहिला अल्फाबेट्स, तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की किती सुंदर प्रकारे मुलांना यामध्ये सर्व लेटरच्या अल्फाबेटच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. Good afternoon everybody. My name is Sheetal Kardile. I am English teacher. It is a digital classroom of primary section. In our little bird school we use CBSE syllabus. We follow CBSE publication syllabus. We follow best textbooks in our school. It is really very effective for students. They can develop their reading, writing, speaking, listening skills. They can watch poem stories on software. It is very important for their all-round development. Everybody, do you like to play games? Yes. Which type of games do you like to play? Very good.
Very good answers. So today also we are going to play one interesting game of poem on software. Are you ready for that? Yes. Okay. First of all, listen rules of the game. First of all, I am going to give some strips of the poem. One line written on one strip. You have to listen poem on software and you have to arrange all strips poem wise in group. Okay. While listening poem, you have to arrange all strips poem wise. Have you any doubt? No. Can we start game? Yes. All trip right, fantastic. And the dollhouse just Dwarka Pratishthanchya Shalecha हा प्राथमिक विभागाचा हा डिजिटल क्लासरूम आहे. या क्लासरूम मध्ये ई लर्निंग हे प्रत्येक विषयाच्या संदर्भात मुलांना दिले जाते. आम्ही जे पुस्तकं वापरतो ते पुस्तकं इंग्रजी माध्यमासाठी सीबीएसई बेस आहेत. मराठी माध्यमाकरता स्टेट बोर्डची पुस्तकं आम्ही वापरतो आणि इंग्रजी माध्यमाकरता जी पुस्तकं आम्ही वापरतो ते प्रत्येक पुस्तक ॲप बेस आहे. त्या प्रत्येक पुस्तकाचं एक ॲप विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना दिलं जातं आणि त्यानुसार घरीही ई लर्निंग पद्धतीनं डिजिटल लर्निंगच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करतात. आणि इथेही या LCD प्रोजेक्टरमार्फत आणि सॉफ्टवेअर सिस्टममार्फत मुलांचा जो पुस्तकातला अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम डिजिटलच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अत्यंत सोपा मनोरंजक आणि उपक्रमशील केला जातो. संस्थेच्या शाळेच्या प्रत्येक वर्गामध्ये CCTVचा सेटअप आहे आणि प्रत्येक वर्गामध्ये साऊंड सिस्टम आहे. ऑफिसमध्ये बसून प्रिन्सिपल मॅडम ह्या सर्वांना विद्यार्थ्यांना टीचर्सला ज्या काही वेळोवेळी सूचना असेल ते एका जागेवर बसल्या ठिकाणाहून देऊ शकतात आणि त्याचबरोबर CCTV सेटअप असल्यामुळे सर्व शाळेची सुरक्षितता आणि शिस्त ही मेंटेन होण्यास खूप महत्त्वाची मदत होते. द नीडेड थिंग्स इज ए वॉटर. द नेक्स्ट सोल्युबल थिंग्स कॉल्ड एज ए सॉल्ट. दिस इज ए सोल्युबल थिंग. द नेक्स्ट दिस आवर एक्सपेरिमेंट. द नेक्स्ट फर्स्ट ऑफ ऑल टेक ए ग्लास. देन एड वॉटर इन इट विथ द हेल्प ऑफ ए बॉटल शुगर अँड द नेक्स्ट वी आर ऍड इन ए. तर कुटुंबम कहाणी किम किम होता तुमच्या नोती ऐशा स्नेहा आलू तात अंगुष्ट निकट आमवृंदा क आलू आलू कम खाद कुत्र कृत्र जनकम आलू शाकानी खादती झाडे झाडे लावूया इकडे झाडे तिकडे झाडे दत्त फाइंड आउट दिअर स्पेलिंग. Very good. Show your friends. What is this? Jo and their spelling J-H-O. Til Eka. Dwarka Pratishthancha Marathi Madhyamacha Shalemadhe Sanskrut ani Vaidik Math he don extra vishay he shikavle jatat. Aplyala mahiti ki Sanskrut hi devachi bhasha ahe ani shastrajnyacha shodhanti asa spashta zalela ahe की जो व्यक्ती संस्कृत शिकतो त्याला इतर जगातल्या कुठल्याही भाषा शिकणं हे खूप सोपं जातं. त्याचबरोबर संस्कृत शिकल्यानंतर संगणकाच्या भाषा शिकणंसुद्धा खूप सोपं जातं आणि संस्कृतनं व्यक्तीची तार्किक क्षमता मेंदूमधील तार्किक क्षमता ही वाढते त्याच्या मेंदूचा विकास होतो. त्यामुळे संस्कृत हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे शाळेमध्ये आमच्या शाळेमध्ये पहिलीपासून सर्वांना संस्कृत हे अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर आपल्या वेदामधलं गणित हे सुद्धा खूप अद्भुत आहे. वेदामधल्या 16 सूत्रावरती आधारित ही एक नवीन अशी वैदिक गणित प्रणाली आहे. ही सुद्धा वैदिक गणित प्रणाली संस्थेच्या शाळेमध्ये पहिलीपासून सर्वांना अनिवार्य केलेली आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेमध्ये व्यक्ती चांगल्या प्रकारे उतरू शकतो. त्याचबरोबर त्याच्या मेंदूमधील तार्किक क्षमता गणितीय क्षमता ही खूप झपाट्यानं वाढते आणि गणिताचं एक नवीन कौशल्य त्याला प्राप्त होतं आणि झटपट अगदी वेगवान अवघड गणितसुद्धा किंवा अवघड पाढेसुद्धा तो तयार करू शकतो सोडू शकतो. हे वैदिक गणिताचं वैशिष्ट्य आहे. म्हणून शाळेमध्ये पहिलीपासून मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिलीपासून वैदिक गणित हे सर्वांसाठी ठेवलेलं आहे. तर आज आपण वैदिक गणितातील एका सूत्रावर सूत्राचे नाव आहे ऊर्ध्व तिर्यग्भ्याम. या सूत्राच्या आधारे गुणाकार अगदी सोप्या पद्धतीने कसा करू शकतो हे आपण शिकूया.
तर ऊर्ध्व तिर्यक व्यायाम या पद्धतीमध्ये तीन पायऱ्या असतात. पहिली पायरी असते ती समोरच्या पहिल्या दोन्ही संख्येचा गुणाकार, त्यानंतरची दुसरी पायरी असते ती तिरकस गुणाकार, आणि शेवटची आणि तिसरी पायरी असते शेवटच्या दोन संख्येचा गुणाकार. तर यात याबद्दल आपण एक उदाहरण पाहूया. समजा 24 24 गुणिले 15 15 फायचा टेबल 4 पर्यंत बोलायचा आहे. कोण बोलतय? हा झिरो इथं लिहिणार आहेत. बरं, आज मी इंग्लिश या विषयावर एक गेम घेणार आहे, अंताक्षरी गेम. व्होकॅबलरीसाठी हा गेम खूप छान आहे. या गेमची वैशिष्ट्य मी काही सांगते. या गेममधून आपल्याला मुलांची एकत्रित काम करण्याची संघभावनाची वृत्ती दिसून येते, तसेच मुलांची निरीक्षण शक्ती वाढते. आणि व्होकॅबलरी, मुलांचा सगळ्या पालकांचा असा प्रश्न असतो की मुलं वर्ड्स पाठ करत नाहीत किंवा एका जागेवर बसून अभ्यास करत नाहीत, तर या गेममधून मुलांची तार्किक क्षमता, निरीक्षण शक्ती हे देखील या गेममधून वाढते. तर आपण आजच्या या पाठाला सुरुवात करूया. आहावे बांधून गर पतंग उडवावा चंद्रावर. काय केलं मी? फक्त पिन असते त्याच्यामध्ये सुद्धा ह्या फुलाचा वापर आपण करत असतो. तर काय करायचंय? मुलींचा हेअर बेल्ट तयार करायचंय. क्राफ्ट म्हणजे पेपर पासून काही कला शिकणार आहोत. पेपर पासून वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो, वेगवेगळ्या ॲनिमलचे फेस बनवू शकतो. तर इझी स्टेप मध्ये मी तुम्हाला आज मासा बनवायला शिकवणार आहे. तर तुम्ही व्यवस्थित पहा, सबटायटल आहे. एक पेपर स्टॅपल करू शकतो आपण, आणि इथे ब्लॅक केच पेननी आईज करू शकतो. तर जीवनामध्ये आपल्याला ड्रॉइंग ही खूप महत्वाची असते, चित्रकला ही खूप महत्वाची असते. क्राफ्ट मध्ये पण आपण वेगवेगळ्या वस्तू पासून काय करत असतो की वस्तू बनवत असतो, पण आपण सगळ्यात जास्त महत्व याला देतो की टाकाऊ पासून आपल्याला टिकाऊ वस्तू बनवायच्या. तर आपण आज शाळेमध्ये सर्व टीचर्सनी सर्व मुलांनी खूप छान छान अशा वस्तू बनवलेल्या आहेत, त्या आपण सर्वजण पाहूयात. किंवा ब्लॅक पेपर आपण गोल साईज मध्ये चिपकू शकतो, असा फिश तयार होतो. सुरुवातीला काय झालं, एक प्लॅस्टिकची बॉटल अर्धी कट करून घेतलेली आहे, आणि स्ट्रॉचा वापर करून ते स्ट्रॉ अल्टरनेट लावून या ठिकाणी काय केलेलं आहे, त्याला फेविकॉलने चिटकून घेतलेले आहेत. आणि गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. 6 वर्षापूर्वी ही संस्था चालू केली, आणि आज जवळजवळ हिला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत. खूप पॉझिटिव्ह थिंकिंगने ही संस्था सुरू झालेली आहे. सरांचे विचार, गुरूंचे विचार, वेगवेगळ्या विचारावरती ही शाळा चालते. आणि इथंचा प्रत्येक जो गुरु तयार झालेला आहे हा खूप परिपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनाही खूप शिक्षण जे दान देत आहेत ते खूप छान पद्धतीने देत आहात. प्रत्येक क्लासरूममध्ये डिजिटल क्लासरूम असेल, वैदिक मॅथचे असेल, संस्कृतचे असेल, हिंदीची लॅब असेल, मॅथची असेल, इंग्लिशचे असेल, अशा वेगवेगळ्या आपण क्लासरूममध्ये गेलेलो आहोत. अगदी 2 वर्षाचं मूल असेल प्ले ग्रुपमधलं, ते सुद्धा ॲक्टिव्हिटी बेसवरती इथे शिक्षण घेत आहे, आणि प्रायमरीचे मुले शिक्षण घेत आहेत. वेगवेगळ्या वर्षभर आम्ही जास्तीत जास्त महत्त्व शिक्षणाबरोबर संस्कारालाही देतो, कारण आपल्याला पुढच्या भविष्यात जर पाहिलं आपण, संस्कार त्या मुलाच्या अंगी असतील तर तो भविष्यात नक्कीच एक खूप चांगला माणूस झालेला असेल, आणि या समाजाचं खूप चांगलं काम करत असतो. सर नेहमी सांगत असतात मलाही आणि माझ्या सर्व स्टाफलाही की तुम्ही
वेगवेगळं शिक्षण घ्या, वेगवेगळ्या गोष्टी शिकत राहा, जेणेकरून त्या तुम्ही मुलांना देऊ शकता. अगदी पुणे मुंबईला नाही, दिल्लीला सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी, कुठल्याही 1 लाख रुपये फी भरून जरी तुम्ही कुठे तुमचा मुलगा पाठवला तरी एवढ्या सर्व गोष्टी तुम्ही देत असेल असं मला वाटत नाही. आमची बिल्डिंग जरी आज रोजी छोटी असेल तरी कमी जागेमध्ये आम्ही सर्व गोष्टी मुलांना देण्याचा प्रयत्न खूप केलेला आहे. आणि 2019 पर्यंत आमचं गुरुकुल तुमच्या सर्वांच्या पॉझिटिव्ह थिंकिंगने उभं राहणार आहे. नमस्कार, मी अश्विनी गाडे. येऊलेसे रोप लावी येलेद्वारी त्याचा वेलू गेला गगणावरी, या उक्तीप्रमाणे द्वारका प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल तसेच द्वारका प्रतिष्ठान इंटरनॅशनल गुरुकुल या दोन्ही माध्यमांची रचना झालेली आहे. आणि या ठिकाणी असं लक्षात येतं आहे की 2-3 ठिकाणी अनेक शाळेमध्ये मी काम केलं आणि त्या शाळेमधून मला जो अनुभव आलेला नव्हता तो अनुभव या शाळेमध्ये मला आलेला आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे संस्थेचे संस्थाध्यक्ष श्री अविनाशजी भवर सर आणि मुख्याध्यापिका सौशिला भवत यांचं ज्ञान दानाची वेगळी पद्धत. ही पद्धत आजपर्यंत आपण इतरत्र पाहिलं असेल की प्रत्येक शिक्षक, जिल्हा परिषद असेल, इतर संस्था असतील, त्या शाळेमध्ये अनेक शिक्षक खूप हुशार असतात, सर्व प्रकारचं ज्ञान देण्याचं त्यांचा परिपूर्ण त्याचनुसार त्यांनी ते प्रयत्न पण करत असतात. पण या शाळेमध्ये मला जे वेगळं अनुभवायला भेटलं ते म्हणजे संस्कार. संस्कार ही अशी सिस्टीम आहे की जी मुलांना आज कुठेही पाहिलं तर आपल्याला पाहायला भेटत नाहीत. मुलांमध्ये आई वडिलांना नमस्कार करण्याचे संस्कार नसतात, चिव काऊला घास काढण्याचे संस्कार नसतात. पण या शाळेमध्ये ह्या सर्व प्रकारचे संस्कार मुलांना लहान वयापासून जे बिंबवले जातात, संस्कार श्लोक असतात की जे मुलं घरी गेल्याच्या नंतरसुद्धा ज्यावेळेस गृहभेटीसारखा अनुभव आम्हाला आला की त्या ठिकाणी आई वडील सांगायचे मुलांविषयी की ते मुलं सकाळी उठल्याच्या नंतर अंथरुणामध्ये उठून बसल्याच्या नंतर झोपेतून उठण्याचा श्लोक म्हणतात, जमिनीचा श्लोक म्हणतात, जेवण करण्या अगोदर चिवकाऊचा घास काढतात आणि जेवणाचा श्लोक म्हणतात. तर हे अनुभव पालकांना सुद्धा खूप छान प्रकारे अनुभवायला भेटलेले आहे. तर अशीच इच्छा आहे की यापुढेही पालकांचा प्रतिसाद ही शाळा घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो प्रतिसाद हा सकारात्मक असावा आणि प्रत्येक शिक्षक हा खूप मनापासून आपल्या मुलांना काहीतरी देण्याचा प्रयत्न करत आहे. शाळा ही खूप सुंदर पद्धतीने आपल्या मुलांना घडवत आहे. असंच आपलं सहकार्य आम्हाला मोठं गुरुकुल उभं करण्यासाठी लाभावं एवढीच विनंती. थँक्यू. स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करते, इंजिनियर चुकतो तर बिल्डिंग चुकते, डॉक्टर चुकला तर पेशंट जातो, पण एक शिक्षक जर चुकला तर पूर्ण पिढीच बिघडते. पण आणि तो शिक्षक शिकवण्यासाठी त्याला खंबीर व्यक्तिमत्व, आत्मविश्वास, हे रोजचं जीवन जगताना सुद्धा या पातळीवरून त्याला शाळेत शिकवावं लागतं. पण आम्हाला पूर्ण आत्मविश्वास, दिवसभर उत्साह, पूर्ण वातावरण राहण्यासाठी आमच्या शाळेचे संस्थापक विविध कार्यक्रम घेत असतात शिक्षकांसाठी. हॅपी थॉटच्या प्रोग्रॅमचं तेच टीचर केसे बने बऱ्याचदा शिकवता शिकवता कसं शिकवावं हे विसरून जातं. पण आम्हाला वेळोवेळी आमच्या संस्थापकांकडून ते योग्य मार्गदर्शन आम्हाला भेटतं आणि मनाला एक महत्त्वपूर्ण जे अन्न लागतं ते अन्न म्हणजे आम्हाला श्रवण, मनन, व्यायाम, सुदर्शन क्रिया या सर्व गोष्टी आमच्याकडनं करून घेतल्या जातात. नुसतं विद्यार्थी आम्ही घडवत नाही तर आम्हाला सुद्धा आमच्या संस्थापकांचे खूप खूप महत्त्वाचे मार्गदर्शन असते. त्यामुळे आम्ही अविरत काही श्रम करायला आम्हाला थकवा कधी जाणवत असते. थँक्यू. हॅलो, आय एम शीतल कर्डिले. आनो भद्राकृतो यंतु विश्वतः. इट इज मोटो ऑफ लिटिल बर्ड प्रायमरी एज्युकेशन स्कूल. अवर स्कूल हॅज अ 23 टीचर स्टाफ. We all teachers live together, work together like a family. Our school try to give all good manners to students with education under the guidance of head of school, Mr. Avinash Bhavar sir and Principal Sheila Bhavar ma'am. It is very important guidance for us, for all, we all teachers. Thank you. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग दिले जातात, जसं की ज्ञान प्रबोधन, रूपांतर शिक्षणाचे, हॅपी थॉट्स, आणि त्या वेगवेगळ्या ट्रेनिंगमधून शिक्षकसुद्धा ट्रेन होऊन जातात आणि शिक्षक ट्रेन झाल्याच्या नंतर विद्यार्थी घडवण्यास सोपे जातात. नमस्ते, मी परदेशी अर्चना. द्वारका प्रतिष्ठान या संस्थेमध्ये आम्ही एक शिक्षक नव्हे तर आम्ही एक स्वयंसेवक म्हणून कार्य करत आहोत.
कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता फक्त आमच्या डोक्यामध्ये एक स्कूल आणि शाळेतील मुलांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून आम्ही इथे अविरत प्रयत्न करत आहोत. सध्या आमची बिल्डिंग जरी कमी असली तरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्यामुळे सध्या बिल्डिंग नसली तरी पण आम्ही इथे सर्व मुलांना जीवनावश्यक जे कौशल्य आहे ते सर्व आम्ही इथे शिकवत आहोत. तरी सर्वांनी आम्हाला जर सहकार्य केले तर नक्कीच लवकरच ह्या स्कूलची उभारणी होईल आणि जगातील एक नंबरची स्कूल तयार होईल. नमस्कार, मी सुनीता कणेरकर. मी गेली 5 वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत आहे. या संस्थेमध्ये शिक्षण दान करताना सरांनी आम्हाला द आर्ट ऑफ टीचिंग ही शिक्षण प्रणाली आमच्या समोर ठेवलेली आहे आणि ती 100% मुलांचा कसा विकास होईल यावरती आधारित आहे. त्याप्रमाणे आम्ही शिक्षण दानाचं काम करत आहोत आणि मुलांचा जी बौद्धिक क्षमता आहे ती अतिशय उच्च पातळीवरती जाऊन पोहोचलेली आहे. त्यावेळेस सर आम्हाला विविध प्रकारचे ट्रेनिंगसाठी प्रोत्साहित करतात तर खरोखरच आमच्यामध्ये एवढा बदल झालेला आहे. आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंगनी इथे ज्यावेळेस आम्ही गेटच्या आतमध्ये येतो त्यावेळेस आमच्यामध्ये असा उत्साह निर्माण होतो की आम्हाला मुलांना किती द्यावंसं म्हणजे आमच्याकडून मुलांना परिपूर्ण शिक्षण मिळावं ही आमची भावना असते. आणि त्याचबरोबर आम्ही पंचकोश विकासामधून मुलांचा सर्वांगीण विकास करत असतो. या द्वारका प्रतिष्ठान गुरुकुलाची ही नियोजित जागा संस्थेनेही खरेदी केलेली आहे आणि इथं द्वारका प्रतिष्ठानचं आंतरराष्ट्रीय गुरुकुल महापुरुषांच्या विचारातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या भूमीमध्ये घडणार आहे. आता साधारणतः दोन्ही माध्यमाची 1 ते 12 इथे बिल्डिंग असेल, इंग्रजी माध्यमाची आणि मराठी माध्यमाची. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला तेथे पूर्व प्राथमिक विभाग असेल दोन्ही माध्यमाचा आणि या बाजूला मुलांचं वसतिगृह असेल. वसतिगृहाच्या शेजारी मुलांचं भोजन हॉल असेल आणि भोजन हॉलच्या पलीकडच्या बाजूला गोशाळा असेल. गोशाळा याकरता की गाईचं रक्षण करणं, संवर्धन करणं आणि तिचा आशीर्वाद घेणं हे आपल्या संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं काम आहे. आणि गाईचं देशी आपल्या गीर गाईचं दूध आणि तूप आपल्या वसतिगृहामधील मुलांनाही मिळेल की जे प्राचीन काळी गुरुकुलामध्ये मिळत होतं. आणि आहार बी सात्विक असावा, सकस असावा, त्याचबरोबर वेगवेगळ्या साधना पद्धतीतून संस्कार पद्धतीतून सात्विकता अंगी बाणावी आणि तेजस्वी युवक घडावा यासाठी हे गुरुकुल आपण निर्माण करत आहोत. आणि सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत जर मुलगा या गुरुकुलामध्ये राहिला तर सकाळच्या प्रात प्रार्थनेपासनं त्याच्या साधनेपासनं तर ते संध्याकाळी झोपायच्या प्रार्थनेपर्यंत त्याच्यावरती सर्वांगीण परिपूर्ण विकास संस्कार या गुरुकुलाला करून घेता येतील. आणि एक परिपूर्ण विवेकानंदांना अभिप्रेत असणारा, सरस्वतींना अभिप्रेत असणारा, गुरुजींना अभिप्रेत असणारा एक तेजस्वी युवक आणि उच्च विकसित समाज येथून घडावा यासाठी ही सगळी योजना केलेली आहे. त्याचबरोबर या वसतिगृहाला जोडून इथे या जलतरण तलावाच्या पुढच्या बाजूला आचार्य कुलम असेल म्हणजे तिथे शिक्षकसुद्धा निवासी राहतील. प्राचीन गुरुकुल पद्धती जी होती ती गुरुकुल पद्धती ही शिक्षकाच्या सानिध्यामध्ये त्याच्या प्रेमाच्या उभेमध्ये आणि त्याच्या संस्काराच्या व्यक्तिमत्वामध्ये पिढी घडत होते. तोच प्रयोग या भूमीवरती आपण करत आहोत आणि आचार्य कुलम असेल त्याचबरोबर त्या पलीकडच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव होत आहे. आता त्याचं RCC बांधकाम पूर्ण झाले, उर्वरित बांधकाम 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर म्हणजे एक ज्ञान मंदिर असेल, समाजाला सुद्धा एक योग्य दिशा देण्याचं काम आणि पुढच्या पिढीला एक तेजस्वी पिढी, बलिष्ठ पिढी घडवण्याचं काम या भूमीतून होईल. वरती आई जगदंबेचं रेणुका मातेचं मंदिर आहे. आई जगदंबेनं तिच्या पायथ्याशी आम्हाला बोलवलेलं आहे. गुरुकुलाची जागा आई जगदंबेने पायथ्याशी दिलेली आहे आणि आम्हाला 100% विश्वास आहे की आई जगदंबेच्या आशीर्वादाने हे जे ज्ञानाचं मंदिर आहे, ज्ञानाचं गुरुकुल आहे, हे जगामध्ये लवकरच एक नंबरचं स्थान प्राप्त करेल आणि याच्या सात्विक कीर्तीचा, दैवी कीर्तीचा, आध्यात्मिक कीर्तीचा
पूर्ण जगामध्ये पसरेल, कारण की या गुरुकुला हे गुरुकुल घडतंय ते महापुरुषाच्या कृपेतून, महापुरुषाच्या विचारातून आणि त्यांच्या आशीर्वादातून घडतंय. फक्त आम्हाला, आम्ही महापुरुषांच्या विचाराच्या पायिक आहोत. त्यांची पालखी, त्यांच्या विचारांची पालखी, त्यांच्या कार्याची पालखी खांद्यावरती घेऊन त्यांनी दिलेले विचार, त्यांनी मानवावरती केलेले प्रयोग, ते प्रयोग या शाळेच्या मार्फत त्या पिढीवरती करायचे की जेणेकरून उच्च विकसित समाज निर्माण होईल, बलिष्ठ भारतासाठी बलिष्ठ पिढी घडवण्याचं काम हे ज्ञान मंदिर करत आहे. त्याची ही प्रस्तावित जागा अत्यंत सुंदर, अत्यंत नयनरम्य, पलीकडे गायरान क्षेत्र आहे, मुलांना निसर्गाची सेवा करण्यासाठी ही त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आहे. आम्हाला इथे भगवंतानी बोलवलं आहे ते एका मोठ्या विश्वासानं बोलवलेलं आहे, आईनं त्याच्या आईने चरणाशी बोलवलेलं आहे, मोठ्या विश्वासानं बोलवलेलं आहे. काम आमच्या शुद्ध पवित्र काम करत आहोत त्याची पावती आम्हाला आईच्या चरणाशी जागा देऊन या कुदरतनी, या भगवंतानी दिलेली आहे अशी आमची भावना आहे.